रायगड जिल्ह्यामधल्या रस्त्यांची फार दुर्दशा झाली आहे. महिन्याभराच्या पावसानं रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेत, त्यातून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करायला लागते, तर प्रवाशांना प्रवास करताना बोटीतून फिरत असल्याचा अनुभव मिळतो. अशा प्रवासामुळे प्रवाशांना अनेकदा आजारांना सामोरं जावं लागतं, तसंच मणक्याचे पाठीचे आजार मोठ्या प्रमाणावर उद्भवतात. या संदर्भात अनेकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्यानं पाठपुरावा केला, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यानं संतप्त असलेल्या मिनीडोर रिक्षा चालकांनी अलिबाग रेवस रोडवरचे खड्डे स्वखर्चानं भरून दुरुस्त केले. बांधकाम खात्याला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. मिनीडोर चालकांनी रस्ते दुरुस्त केल्यानं प्रवाशांनी मात्र त्यांचे आभार मानले. बांधकाम विभाग अतिशय निर्लज्ज झाल्यासारखं काम करतोय. काम बघायला देखील जागेवरती वारंवार बोलवलं असताना देखील आला नाही, आणि त्यांना एक 8 दिवसाची मुदत दिली होती. 8 दिवसात जर आपण जर काय रस्त्याची जर रिपेरिंग केलं नाही तर त्यासाठी संघटना आणि संघटनेबरोबर स्वतः दिली भूमिक. आम्ही एकत्र येऊन स्वखर्चाने करण्याचा हा निर्णय घेतला, कारण जनतेचे हाल बघताना. अलिबाग रस्त्यांची दुर्दशा अक्षरशः आम्हाला खूप त्रास होतोय. कंबर खांदे आमचे गेलेले आहेत. कितीतरी बायका मुलं असे पडतात ना गाडीवरनं चालताना की आम्ही दररोज बघतो रिक्षाने अपडाऊन करतो. काहीतरी करा प्लीज, खरंच कळकळीची विनंती आपल्याला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.